बुलढाणा. म्हटलं की डोळ्यासमोर येतं ते मातृतीर्थ सिंदखेड राजा, संतनगरी शेगाव, लोणारचं जागतिक दर्जाचं खाऱ्या पाण्याचं सरोवर, ऐतिहासिक, अध्यात्मिक आणि भौगोलिक वारसा लाभलेला बुलढाणा जिल्हा. 2009 पर्यंत राखीव असलेला बुलढाणा लोकसभा मतदारसंघ. भाजपचे सुखदेव नंदाजी काळे यांचा अपवाद वगळता जिल्ह्याबाहेरचे पाहुणे खासदारच या मतदारसंघाला लाभले. काँग्रेसचे बाळकृष्ण वासनिक आणि मुकुल वासनिक, शिवसेनेचे आनंदराव अडसूळ हे सगळेच पाहुणे खासदार. त्यामुळे विकासाच्या नकाशावर बुलढाणा कोसो दूरच राहिला. खामगाव जालना रेल्वे मार्गाचं भिजत घोंगडं वर्षानुवर्ष पडूनच आहे. जिगाव प्रकल्प अजूनही पूर्णत्वास गेलेला नाही. वैनगंगा ते नळगंगा नदीजोड प्रकल्प अजून कागदावरच रखडलाय. लोणार आणि सिंदखेड राजाचा विकास आराखडा लाल फितीच्या कारभारात अडकलाय. खरं तर मुकुल वासनिक आणि आनंदराव अडसूळ यांना केंद्रीय मंत्रिमंडळात मोठी संधी मिळाली. बुलढाण्याचे खासदार केंद्रात मंत्री झाले, मात्र त्यांच्या एवढ्या मोठ्या पदाचा बुलढाणेकरांना फारसा फायदा झालाच नाही, हेच कटू वास्तव आहे. 2009 मध्ये हा मतदारसंघ खुला झाल्यापासून शिवसेनेचे प्रतापराव जाधव यांनी खासदारकीची हॅट्रिक केली. 2009 मध्ये त्यांनी राष्ट्रवादीचे डॉक्टर राजेंद्र शिंगणे यांना 28,000 मतांनी पराभूत केलं. 2014 मध्ये राष्ट्रवादीचे कृष्णराव इंगळे यांचा तब्बल 1.5 लाख मतांनी पाडाव केला, तर 2019 मध्ये पुन्हा राष्ट्रवादीच्या शिंगण्यांना त्यांनी 1.25 लाखाच्या फरकानं पराभवाचं पाणी पाजलं. मात्र आता राजकीय समीकरणं बदलली आहेत. शिवसेना एकसंघ राहिलेली नाही. शिवसेना, शिंदे गट, भाजप आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाची ताकद एकत्र केली तर ती महाविकास आघाडीपेक्षा भारीच म्हणावी लागेल. प्रतापराव जाधव हे महायुतीचे तगडे उमेदवार आहेत. त्यांच्या विरोधात महाविकास आघाडीकडे तुल्यबळ उमेदवार नाही. शिवसेना ठाकरे गटाकडून नरेंद्र खेडेकरांचं नाव चर्चेत आहे. त्याशिवाय जयश्री शेळके आणि रविकांत तुपकर देखील ठाकरे गटाकडून लढण्यास इच्छुक असल्याचं समजतंय. बुलढाणा जिल्ह्यामध्ये एकतर्फी महायुतीचं वातावरण आहे. नरेंद्र मोदीजींचं त्या ठिकाणी केलेली कामं असतील, एकनाथराव शिंदे सरकारनं घेतलेले निर्णय असतील, यावर बुलढाणा जिल्ह्यातली सर्व जनता अतिशय खुश आहे. आमच्याकडं आज आमदार खासदार किंवा लोकप्रतिनिधी नाहीये, पण लोक ज्यांनी त्यांना आमदार खासदार बनवलं अशी जी मोठी ताकद आहे मतदारांची, ती तशीच्या तशीच त्या ठिकाणी आहे. आणि कार्यकर्त्यांचा जो संचय आहे ज्यांनी या लोकांना निवडून दिलं तोही आमच्या सोबत दसंतच आहे. प्रतापराव जाधवांसारख्या 3 टर्म खासदाराला आव्हान देणं ही सोपी बाब नाही. गद्दारी गाडा असं म्हणून भावनिक आव्हान करून चालणार नाही, तर जाधवांना टक्कर देणारा तगडा पर्याय उभा करणं हीच महाविकास आघाडीसाठी पहिली कसोटी ठरणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट श्रीकांत समी, मयूर निकम, झी मीडिया, बुलढाणा.